खडकलाट येथे संत सेना महाराज भवनाचे उद्घाटन। आमदार हुक्केरी यांचे प्रयत्न, ग्रामस्थांकडून समाधान। माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून खडकलाट येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये संत सेना नाभिक समाजासाठी 10 लाख रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या संत सेना नाभिक समाज सभा भवनाचे उद्घाटन BSNL संचालक राकेश चिंचणे यांच्या हस्ते करण्यात आले। यामुळे ग्रामस्थांच्या कडून समाधान व्यक्त होत आहे। खडकलाट येथील नाभिक समाज गरीब आहे, त्यामुळे त्यांच्या समाजातील कोणतेही कार्यक्रम करावेचे झाल्यास त्यासाठी भवन उपलब्ध नव्हते। त्यासाठी गावातील ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील, BSNL संचालक राकेश चिंचणे व इतर मान्यवरांनी नाभिक समाजाला सभा भवन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। त्याची दखल घेऊन माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी संत सेना भवनासाठी 10 लाख रुपये मंजूर केले होते। यातून दर्जेदार सभा भवनाची निर्मिती करण्यात आली होती। त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत BSNL संचालक राकेश चिंचणे यांच्या हस्ते फीत सोडून करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज व हडपद आप्पा स्वामीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर संत सेना महाराज यांच्या प्रतिमेवर उपस्थितांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली। विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर राकेश चिंचणे यांचा सत्कार नाभिक समाजाचे अध्यक्ष राजू जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन करण्यात आला। यावेळी राकेश चिंचणे म्हणाले, संत सेना भवनाची निर्मिती झालेली आहे, नाभिक समाजाच्या सोबत यापूर्वीही आपण होतो आणि पुढेही राहणार। खडकलाट नाभिक समाज आणि संत सेना जयंती निमित्त आज कार्यक्रम आयोजित केलेला प्रसंगी आभार। आम्ही नाभिक समाजाच्या पाठीमध्ये कायमपणे आहेच। कुठलेही कार्यक्रम असो, कुठलेही प्रसंग असो, गावकऱ्यांच्या बरोबर तर आहे, त्यात जास्ती करून नाविक समाजाबरोबर तर आम्ही आहे। आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सभासदाच्या भाग घेत होतो, पण यापुढे मात्र नाविक समाजाचा प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या ठिकाणी करून देणार आहे। आणि एक मला नाविक समाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक कार्यात त्यांनी खडकलाटच्या प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांनी हिरिरीनं भाग घेत असतात। यापुढे देखील त्यांच्याकडनं असंच कार्य होत राहू आणि त्यासाठी पाहिजे ती मदत राकेशांना करायला तयार आहे असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो।